नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बघा शिष्यवृत्ती मार्गदर्शन भाग एक, पहिला भाग आपण आज पाहणार आहोत शिष्यवृत्ती मार्गदर्शनचा घटक पाहणार आहोत मित्रांनो, क्रमवार संख्या शोधणे। क्रमवार संख्या शोधणे हा घटक आज आपण पाहणार आहोत। बघा सादर करता श्री गिरीधर पानगाटे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदो नागपूर, सहकार्य श्री गणपत गाडगे आलेला आहे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरवाही, मोबाईल नंबर 9923111105। यामध्ये आपण एक उदाहरण बघणार आहोत मित्रांनो। बघा उदाहरण असं आहे, 6 नंतर 7वी समसंख्या कोणती आहे, 6 नंतर 7वी समसंख्या कोणती आहे, याच्यासाठी आपण सूत्र पाहणार आहोत। बघा सूत्र असं आहे आपलं, 6 6 अधिक 7वी असल्यामुळे कंसामध्ये 7 × 2 बघा बरोबर काय येतात, 6 अधिक 7 × 2 म्हणजे 14 आलेला आहे। 6 आणि 14 यांची जर बेरीज केली तर ते येतात 20, म्हणून 6 नंतर 7वी समसंख्या आहे 20 आलेला आहे। बघा 6 नंतर 7वी समसंख्या आहे 20। या सूत्राचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो। आणखी एक उदाहरण बघूया आपण, आणखी एक उदाहरण पाहूया, उदाहरण दुसरं, 44 नंतर 12वी समसंख्या कोणती आहे, हे उदाहरण आपण आज आपण पाहणार आहोत। 44 नंतर 12वी समसंख्या कोणती आहे, मागील उदाहरणाप्रमाणे हे आपण सोडवू शकतो। काय घेतलं सूत्र, 44 अधिक 12 × 2। आता काय करणार आपण, 44 अधिक 12 × 2 म्हणजे 24। 44 आणि 24 यांची जर बेरीज केली तर ते येतात 68, म्हणून 44 नंतर 12वी समसंख्या आहे 68। आता थोडं वेगळं उदाहरण बघणार आहोत आपण, उदाहरण वेगळं असं आहे, उदाहरण क्रमांक 3 पहा, 5 नंतर 3री समसंख्या कोणती आहे। या उदाहरणामध्ये, मागील उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय फरक आहे मित्रांनो, बघा मागील उदाहरणामध्ये पहिली येणारी संख्या ही सम होती, परंतु या ठिकाणी 5 ही विषम संख्या असल्यामुळे 5 नंतर 3री समसंख्या विचारलेली आहे आपल्याला। तर या ठिकाणी थोडी कृती करावी लागते आपल्याला, कृती अशी आहे, 5 ही विषम संख्या असल्यामुळे पहिले 3 संख्या आपल्याला सम करावा लागतील, 5 मध्ये 1 मिळवला 3री मधला, ते झाले 6, 5 मध्ये 1 मिळवल्यानंतर ते झाले 6। आता आपण 6 ही समसंख्या आहे, आता सूत्र वापरू शकतो, 6 6 अधिक 3री मधला 1 तिकडे गेला यार आले 2 2 × 2 म्हणजे 6 अधिक 4 6 आणि 4 यांची जर बेरीज केली तर ते येतात 10, म्हणून 5 नंतर 3री समसंख्या आहे 10। आणखी एक उदाहरण बघूया आपण, उदाहरण 4 असं आहे, 23 नंतर 10वी समसंख्या कोणती आहे, हे उदाहरण आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो मागील उदाहरणाप्रमाणेच या ठिकाणी 23 ही विषम संख्या असल्यामुळे तिला पहिले सममध्ये आपल्याला रूपांतरित करावं लागणार आहे। 23 मध्ये 1 मिळवला 10वीमधला, ते झाले 24। आता मागील सूत्राप्रमाणे आपण सोडवू शकतो कसं, आता ती 24 झालेली आहे, 24 घेतली आपण गुणिला 10वीमधला 1 गेल्यामुळे राहिले त्या ठिकाणी 9 × 2 म्हणजे 24 अधिक 18 24 आणि 18 यांची आपण बेरीज जर केली तर ते येतात 42, म्हणून 23 नंतर 10वी समसंख्या आहे 42। या सूत्राने आपण काढू शकतो। धन्यवाद मित्रांनो आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल, सर्वांचे धन्यवाद।